शिरोळ तालुक्यातील गौरवाड येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर आणि उर्दू विद्यामंदिर शाळेच्या परिसरात 60 वर्षापासून सर्वांना सावली देणाऱ्या झाडाची आज कत्तल करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाल्यानं वातावरण तापलं होतं. मराठी शाळेत लहान मुलं असल्यानं मेन विद्युत वाहिनीला झाडाच्या फांद्या अडथळा होत असल्यानं संबंधित झाडाच्या फांद्या तोडण्याचा परवाना शाळा व्यवस्थापनाकडून मागणी करण्यात आली होती. मात्र याबाबत अद्याप परवाना मिळाला नाही. याबाबत सरपंच निलोफर मोमीन यांनी आम्ही अडथळ करणाऱ्या झाडाच्या फांद्या काढाव्यात यासाठी मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र अद्याप त्यांना परवानगी मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. असं असताना शाळेला सुट्टी असताना झाड का तोडलं असा सवाल नागरिकांमधून होतोय. एमएससीबी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता यात आमचा काही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र झाड तोडताना महावितरणकडून विद्युत पुरवठा बंद का करण्यात आला असा सवाल नागरिकांच्यातून व्यक्त होतोय. बाबालाल चिंचवडकर यांनी संबंधित झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी तंट्यामुक्त अध्यक्ष सरपंच आणि शाळा व्यवस्थापक कमिटीनं सांगितलं असल्याचं सांगितलं. तर ते शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा मंदाकिनी जगताप यांनी संबंधित झाड कोणी तोडलं आणि का तोडलं याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.